स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये। आपण आलेलो आहोत शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या जुन्नर या पवित्र भूमीमध्ये, आणि तिथेच एक ऐतिहासिक वास्तू आहे जी पर्यटकांपासून वंचित आहे, अजूनही बऱ्याच पर्यटकांना माहिती नाहीये। तिथेच ती म्हणजे मलिकांबर महल किंवा हापशी महल। इथे मागे बघू शकता हे आहे हापशी महल। मी जुन्नर मध्ये आलोय तर शिवनेरी किल्ल्याचा व्हिडिओ येईलच चॅनलवर, त्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। मी तुम्हाला सांगितलं ह्या महलाचं नाव आहे मलिकांबर महल, पण आता ह्याला हापशी महल असं म्हणतात। तर मलिकांबर हा मूळतः आफ्रिकेतील होता, पण त्याच्या आईवडिलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला विकले आणि निजामशाहीमधील चंगेज खान या सरदाराने त्याला विकत घेतले। चंगेज खान नंतर अहमदनगरच्या निजामशाहीचा प्रधान हा मलिकांबर हाच होता। त्याने शेतजमीन, महसूल, अर्थव्यवस्था सुधारली, शेतसाऱ्याचे दर ठरवले, महसूल धान्याच्या रूपात न घेता पैशाच्या रूपात घेण्यास सुरुवात केली, आणि मलिकांबर याने स्वतःच्या कर्तृत्वाने 1500 सैन्यांचे एक सैन्य पदक उभारले, आणि त्याच्यानंतर तो 50,000 वर सैन्यांचे नेतृत्व करू लागला। त्याच्याच सैन्यात अनेक मराठा सरदार होते, आणि त्यातच शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे शहाजीराजांचे वडील मालोजीराजे हे अत्यंत विश्वासाचे सरदार होते, आणि या मलिकांबरने आदिलशाही आणि कुतुबशाही या दोघांचा एकत्रितपणे पराभव केला। औरंगाबादमधील पाणी पुरवठा आणि पाणी चक्कीची सुविधा व्यवस्था ही मलिकांबरनेच केलेली आहे। हा मलिकांबर हा स्वतः एक हापशी असल्यामुळे त्याच्याच महलाला म्हणजे मलिकांबर महलाला हापशी महल असे म्हणून ओळखले जाते। या पूर्ण महालाचे काम दगड, विटा आणि चुना यांनी केलेले आहे। भरपूर अशा सुविधा या महालात आहेत। मागे पाण्याचे हौद आहे। असं वरही जायला आहे, आणि शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीच्या वेळेस याच महालात औरंगजेब 2 वर्ष राहिला होता। खरं सांगायचं तर आम्ही शिवनेरी किल्ला पाहायला आलो होतो, आणि यामध्ये आम्हाला काहीच माहिती नव्हतं या हापशी महालाबद्दल। पण एक फेसबुकवर निसर्गरम्य जुन्नर नावाचं एक पेज आहे, रमेश खरमाळे नावाचे व्यक्ती आहे, ते हे पेज चालवतात। त्यांच्या पेजवर आम्हाला याबद्दल माहिती मिळाली हापशी महालाबद्दल। आणि तुम्हालाही जुन्नरचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, म्हणजे जुन्नर भागातील वेगवेगळे वास्तू, इतिहासाच्या पाऊलखुणा समजवून किंवा जाणून घ्यायचे असतील, तर त्यांचं पेज नक्की फॉलो करा, रमेश खरमाळे निसर्गरम्य जुन्नर। त्याच्यात तुम्हाला खूप सारी अनएक्सप्लोर्ड गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। आणि हापशी महाल हे जे आहे, हा महाल आहे ना, हा खूप मोठा आहे। हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सध्या। इथे एंट्री फी आहे 20 रुपये, आणि सध्या याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, म्हणजे पुनर्रचना करतात ह्या महालाची। आणि तुम्ही महाल बघू शकता तर अगदी मॉडर्न आहे। तुम्हाला दाखवतो, जर तुम्ही आत्ताच्या घरासारखं बघितलं तर हा हॉल वाटतो, काय वरचा फ्लोअर आहे, फर्स्ट फ्लोअर। इथे बघायला गेलं तर तुम्ही सारखं दिसतंय काहीतरी।
वरती येण्यासाठी दोन्ही बाजूने जिने आहेत. हे बघा किती मस्त जिने आहेत, किती सुस्थितीत आहे हे सगळं. हे नुसतं हे बाल्कनी आहे आणि हा हाऊस आहे. हाच तो हौद जिथे राजस्त्रिया आंघोळ करत असत आणि राजस्त्रिया जेव्हा आंघोळ करायच्या तेव्हा इथे वाद्ययंत्र वाजवली जात आणि ती वाद्ययंत्र त्यांची आंघोळ होईपर्यंत चालूच असत, जेणेकरून त्या काळात कोणी इथे फिरकणार नाही. आणि या पूर्ण महलाच्या बाजूनी भिंती होत्या, पण आता त्या जमीनदोस्त झालेल्या आहेत. आणि हा जो महल आहे 400 वर्ष ऊन वारा पाऊस यांच्याशी लढत अजूनही दिमागात उभा आहे. जे आता काही नवीन बांधू शकत नाहीत त्यांना अजूनही संवर्धन करायचं कसं सुचत नाही मला कळत नाही, असं वाट का लावतात मला अजूनही समजत नाही. मलिक अंबर याचं निधन 1626 या साली झाले. औरंगाबादला मलिक अंबरची कबर आहे. इथे एकदम खोपच्यामध्ये काहीतरी आहे, म्हणजे कळत नाही का ह्या जोरवाट किंवा काहीतरी असू शकते. इथे काही इन्फॉर्मेशन पण नाही लिहिलेले. मला तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता दिवळ्या आहेत, प्रत्येक ठिकाणी नक्षीकाम केलेलं आहे. वरती बघू शकता आणि या दगडामध्ये कोरलेले जाळे आहे. या राजवाड्याची तळमजल्याची बांधकाम शैली ही मुघल पद्धतीची आहे आणि आता आपण वरती गेलेलो होतो ना, म्हणजे तो पहिला मजला, त्याचे दरवाजे हे पेशवेकालीन आहेत. या वास्तूच्या जवळच एक गोलघुमट नावाची वास्तू आहे. गोलघुमट वास्तू आणि हा याच्यामध्येही अजून काही बांधकाम असू शकतात, पण अजून सापडलेले नाही आहेत किंवा डिस्टर्ब झालेले आहेत. तुटलेला दिसत आहे ना, इथे एक दरवाजा होता संरक्षणासाठी. जाडजुडे इथे 4 बाजूनी भिंती होत्या, पण त्या आता नाही आहेत. पण त्या 4 भिंतींना 4 दरवाजेही होते आणि आता हे तुटलेलं दिसत आहे. इथे एक आहे. हा एरियाचं नाव आहे हापूस बाग. हापूस बाग मधील हा महल मुघल आणि निजामातील ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी जलक्रीडेसाठी हा महल ओळखला जात होता त्या काळी. इतिहास हा इतिहासासारखा पाहिला पाहिजे आणि जर आपण शिवाजी महाराजांचे शत्रू आणि त्यांचं दिव्य भव्य बांधकाम आणि ते सगळं पाहिलं नाही तर आपल्याला शिवाजी महाराजांचं महत्त्व जाणवणार नाही. ह्या गोष्टी ऐतिहासिक वास्तू म्हणूनच पाहिल्या गेल्या पाहिजेत. ह्या ज्या वास्तू आहेत त्या अजूनही सामान्य जनता आणि पर्यटक यांपासून वंचित आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. इतिहासही सगळ्यांना समजला पाहिजे आणि आमच्या या छोट्याशा व्हिडिओचा हाच प्रयत्न राहील की आपण इतिहास इतिहास म्हणून पाहिला पाहिजे आणि या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्यांना माहिती झाल्या पाहिजे. आशा आहे तुम्हाला हापशी महालाचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये जरूर आम्हाला कळवा. आणि बाजूचं बेल आयकनही दाबायला विसरू नका, कारण की आम्ही दर आठवड्याला नवीन व्हिडिओ टाकत असतो ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.